माय मराठी माय बोलीचं महाचॅनल यशवंतराव चव्हाण स्मृती समितीतर्फे आयोजित झालेल्या आणि आता शेवटच्या सत्रात आलेल्या समारोपाच्या सत्रात आलेल्या या 39व्या समारोहाचे ऊर्जास्रोत म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते श्री दगडूजी लोमटे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना पुरस्कृत केलं ते माननीय श्री नारायणराव गोरे प्राध्यापिका ललिता गादगे विजयराव देशमुख अविनाश साबळे ज्यांनी माझा देखणा परिचय करून दिलात ते कमलाकर कांबळे समोर बसलेले भगवान दादा शिंदे आणि ह्या सगळ्याच्या मागे ज्यांची ऊर्जा आहे ज्यांची कल्पकता आहे त्यांचं अस्तित्व या प्रतिमेच्या निमित्तानं आपलं समोर आहे ते भगवानजी लोमटे त्यांचं स्मरण या ठिकाणी करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. या चारही पुरस्कारार्थींना पुरस्कृत केल्यामुळं फटाके फुटतात आहे त्यांच्या या काय म्हणता येईल की यशाच्या निमित्तानं आज फटाके फुटतात आहे हे खरंच महत्त्वाचं आहे. मी देखणा कसा राहू शकेल शोभनीय कसा राहू शकेल ह्याचं श्रेय श्रीमती अरुणा शोभणे यांच्याकडे आहे. आणि कधीकधी काही विसरभोळी माणसं ही माझं नाव विसरून जातात आणि मला शोभणेचे देखणे म्हणतात. आमच्या गावात देखणे एकदा असंच झालं. एक आमचे मित्रच होते आणि काय बोलता बोलता अहो देखणे इकडे आहे इकडे आहे. मी पाहायला लागलो कोणाला बोलावतात आहे. अहो तुम्हालाच बोलावतो मी शोभणे आहे. नाही नाही तुम्ही देखण्यात म्हणे. हा जो एक जो गमतीचा भाग जरी सोडला तरीही हे अतिशय देखणं असं हे व्यासपीठ देखणा समारंभ आणि या गावाशी माझं जे नातं आहे ते अध्यक्ष आणि आंबेजोगाई असंच नातं आहे. 2010 साली मी या ठिकाणी खुलेश्वर विद्यापीठामध्ये 12व्या समरसता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून आलो होतो. त्यानंतर यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद माझ्या गळ्यात पडलं आणि पुन्हा इथे अध्यक्ष म्हणूनच मी आलो. त्यामुळं हे नातं असंच कायम राहील अशी मला आशा आहे. कमलाकरजी कांबळे यांनी मला असं सांगितलं की हे शहर हे बिन पुतळ्यांचं शहर आहे. या शहरात एकही पुतळा नाही आणि पुतळ्यांच्या गावातून मी आलेलो आहे. नागपूरमध्ये जिथे तिथे पुतळे प्रत्येक चौकात पुतळे तुम्ही सांगू शकाल. जे या चौकात झाशीच्या राणीचा पुतळा अगदी 10 पावलं जात नाही तर तिकडे महात्मा गांधींचा पुतळा इकडे मुंजींचा पुतळा तिकडे जवाहरलाल नेहरूंचा पुतळा. पुतळ्यांचं शहर म्हणून नागपूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे मला अधिक आनंद झाला की कुठलेही पुतळे न बसवता हे शहर उभं राहिलेलं आहे. आणि जेव्हा आपण हे पुतळे काही दिवसानंतर जुने होतात तेव्हा ते पुतळे कोण आहेत हे पाहण्याकरता आपण त्यांच्याकडे पुतळ्यांसारखं पाहत असतो. हे जे पुतळे उभे करणं आणि पुतळे उभे करून त्यांच्या अंधश्रद्धेला एकूणच समाजाच्या अंधश्रद्धेला जे आपण खतपाणी घालतो ते खतपाणी इथे घातलं गेलेलं नाही याविषयी मला खरंच या गावाच्या प्रती अतीव आनंद आहे अतीव प्रेम आहे. महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर ह्यांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. पण त्याच वेळेला मी असं म्हणेन की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा म्हणून जसा ओळखला जातो तसाच तो यशवंतराव चव्हाणांचा म्हणून सुद्धा ओळखला जातो. कारण की यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या घडणीकरता महाराष्ट्राच्या घडणुकीकरता आणि महाराष्ट्राच्या एकूणच वैचारिक अशा समृद्धीकरता सांस्कृतिक समृद्धीकरता राजकीय अशा काय म्हणता येईल की राजकीय अशा समृद्धीकरता आणि या संबंध याच्यातून जे एक दिशादर्शक काम केलं हे दिशादर्शक काम इतिहासामध्ये अमीट असं आहे. ललिताताईंनी आपल्याला त्यांचं भाष्य ऐकून खरंच अंतर्मुख केलेलं आहे. साहित्याच्या संदर्भामध्ये राजकीय मंडळी फार काही विचार करत नाही आणि अलीकडे साहित्यिक म्हणून राजकीय मंडळींना काही त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. पण
यशवंतराव चव्हाणांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी हा महाराष्ट्र हा लेखकांचा आहे, हा कलावंतांचा आहे, हा विचारवंतांचा आहे, हा कृषकांचा आहे, हा श्रमिकांचा आहे, हा उद्योजकांचा आहे, हा कलावंतांचा आहे, या पद्धतीनं एक विचार करून आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करण्याचं श्रेय यशवंतराव चव्हाणांना जातं. आणि यशवंतराव चव्हाणांनी जर हे केलं नसतं किंवा यशवंतराव चव्हाण जर आपल्या महाराष्ट्रात झाले नसते तर कदाचित आपली एवढी प्रगती झाली नसती. वयाच्या 43व्या वर्षी यशवंतराव चव्हाणांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची धुरा पडली. 1956 साली द्वैभाषिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा मान त्यांना मिळाला मोरारजी देसाईंच्या नंतर. मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा ते मंत्री होते पण त्यानंतर 1956 साली त्यांना पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली गेली. आणि त्यानंतर 1956 ते 1960 हा जो एक कालखंड होता हा कालखंड यशवंतराव चव्हाणांच्या दृष्टीनुसार कठीण असा त्यांची परीक्षा पाहणारा असा कालखंड होता तसाच तो संबंध महाराष्ट्राच्या दृष्टीनेसुद्धा परीक्षा पाहणारा कालखंड होता. या कालखंडामध्ये एक मागणी जी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाईंच्या काळापासून जोर धरत होती ती मागणी होती स्वतंत्र विदर्भाची, स्वतंत्र महाराष्ट्राची, संयुक्त विदर्भाची, संयुक्त महाराष्ट्राची. विदर्भ विदर्भ फार तो डोक्यात, कारण की वैदर्भीय लोकांनीसुद्धा अशी मागणी धरलेली आहे. स्वतंत्र महाराष्ट्र आणि ह्या स्वतंत्र महाराष्ट्राची अस्मिता जपण्याकरता हा महाराष्ट्र स्वतंत्र असावा. आणि त्याकरता फाजल कमिशन जे 1955 साली आलं होतं या फाजल कमिशनचा जो भाषा प्रांतविषयक जो एक नियम होता किंवा त्यासंबंधीचं जे एक मागणी होती त्या मागणीनुसार केवळ मराठी माणसांचा महाराष्ट्र व्हावा अशा पद्धतीची मागणी जोर धरीत होती. ही मागणी यशवंतराव चव्हाणांच्या मनामध्ये होती. पण त्याच वेळेला दिल्लीमध्ये दिल्लीश्वर जे होते त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू, या जवाहरलालजी नेहरूंच्या मनामध्ये अशा पद्धतीनं गुजरात आणि महाराष्ट्राची विभागणी करायची नव्हती. आणि त्यामुळं द्वैभाषिक महाराष्ट्र हा नको असल्यामुळं हे जे संबंध जे रान पेटलं महाराष्ट्रामध्ये आणि रान पेटल्यामुळं एकीकडे पक्षनिष्ठा सांभाळायची म्हणून काँग्रेसच्या विरोधात किंवा पक्षश्रेष्ठींच्या विरोधात काही बोलता यायचं नाही, बोलता येऊ नये किंवा बोलू नये अशा पद्धतीची कुचंबना यशवंतरावांच्या मानसिक भूमीत होती. आणि त्याच वेळेला संबंध माध्यमं म्हणजे त्यातल्या त्यात आचार्य प्रल्हाद केशव अत्र्यांनी संबंध महाराष्ट्र आपल्या मराठाच्या माध्यमातून पेटून दिला होता. आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा रोष आणि दिल्ली सरकारची किंवा दिल्लीश्वराची मर्जी अशा एका विचित्र अशा मानसिक अवस्थेमध्ये यशवंतरावांनी ती 4 वर्ष काढलीत. पण यशवंतरावांनी त्यांना समजून सांगितलं जवाहरलाल नेहरूंना की ही मागणी जर तुम्ही पूर्ण केली नाहीत, मराठी माणसांची मागणी पूर्ण केली नाहीत, तर कदाचित पुढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. आणि याकरता जवाहरलाल नेहरूजींचं मन स्वतंत्र महाराष्ट्राकरता तयार करण्याचं श्रेय जातं ते इंदिरा गांधींकडे. इंदिरा गांधींनी त्यांचं मन वळवलं आणि इंदिरा गांधींनी सांगितलं की आपल्या पक्षाचं जर सरकार हे महाराष्ट्रामध्ये जर टिकायचं असेल, कारण की त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये समाजवादी पार्टी आणि शेकाप यांचा जोर वाढत होता आणि त्याच आणखी त्याच सुमारास कम्युनिस्ट पक्ष लाल बावटा हा सुद्धा अतिशय वेगाने पुढे येत होता. आणि अशा याच्यामध्ये म्हणजे भाई अमृतजी डांगे होते, त्यानंतर त्यांचे सहकारी होते, नानापत्ते तर आधीच होतं, पत्रे सरकार आधीच होतं. आणि या संबंधी याच्यामध्ये 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचा कलश हा यशवंतराव चव्हाणांच्या परिश्रमानं, त्यांच्या श्रेयानं, त्यांच्या एकूणच काय म्हणता येईल की दिल्लीश्वराशी असलेल्या त्यांच्या प्रबुद्ध आणि वैचारिक पातळीवर झालेल्या संघर्षातून हा कलश आला. आणि तो कलश आज आपण अनुभवतो आहोत. हे सगळं मी याच्याकरता सांगतो आहे कारण की पुढेही मला यशवंतरावांच्या आणि महाराष्ट्राच्या अनुषंगानं बोलायचं आहे. हे याच्याकरता सांगतो की आजच्या नव्या पिढीला कदाचित या घटना वाचूनच माहीत होतील किंवा माहीत होईल. या घटनांच्या मागे असणारी जी यशवंतरावांची कल्पकता होती, यशवंतरावांचा जो एक विचार होता तो विचार अतिशय महत्त्वाचा होता. आणि आणखी सांगण्यासारखं एक महत्त्वाचं असं की यशवंतराव ज्यावर्षी
मृत्यू पावले. 25 नोव्हेंबर 1984 हा यशवंतरावांचा मृत्यूदिन. म्हणजे इंदिरा गांधींची हत्या झाली त्यानंतर केवळ 25 दिवसांमध्ये यशवंतराव गेलेत. आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी या नगरीमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती समिती स्थापन होऊन त्या तो समारोह घेणं सुरू केलं. मला वाटतं शरद पवारांचं जे एक यशवंतरावांच्या संदर्भातलं प्रतिष्ठान आहे ते त्याच्यानंतर स्थापन झालेलं आहे. जे यशवंतरावांची नाळ या भूमीशीसुद्धा वेगळ्या अर्थानं जुडली गेलेली आहे. आणि मला खरंच कौतुक वाटतं की 38 वर्ष झालेले आहे, 39वं वर्ष हे सुरू आहे आणि पुढच्या वर्षी 40व्या वर्षामध्ये हा समारोह पदार्पण करणार आहे. हे श्रेय यशवंतरावांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या, यशवंतरावांच्या विचारांनी भारलेल्या आणि यशवंतरावांच्या एकूणच कार्यांनी ज्याला आपण काय म्हणू की भारावून गेलेल्या आणि ती संबंध शिकवण पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाणाऱ्या अशा या पिढीनं, दोन पिढ्या या मागे हा संबंध महोत्सव सुरू ठेवलेला आहे. यशवंतरावांचा काळ आणि आजचा काळ हा वैचारिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, साहित्यिकदृष्ट्या, औद्योगिकदृष्ट्या या दोन्ही काळामध्ये आज महदंतर पडलेलं आहे. आणि हे महदंतर राजकीय आणि तत्सम अशा ज्याला आपण काय म्हणू की बदलत्या काळानुसार पडलेलं हे अंतर आहे. पण हे अंतर जरी पडलं असलं तरी यशवंतरावने आमच्यावर जे उपकार केलेले आहेत ते उपकार कधीही आपल्याला नाकारतात, कधीही ते आपल्याला विसरतात नाही. त्याची दोन उदाहरणं देतो. म्हणजे अगदी खेड्यापाड्यातला लेखकसुद्धा महाराष्ट्राच्या संबंध जनतेला माहिती व्हावा ह्याकरता यशवंतराव चव्हाणांनी 19 नोव्हेंबर 1960 साली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. हे केवळ महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर एक काही महिन्यामध्येच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीची स्थापना केली. आणि या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीच्या मंडळाच्या पहिल्या अध्यक्षपदी त्यांनी कोणाला बसवलं तर ते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींना बसवलं. म्हणजे आज ज्या पद्धतीनं आपण माणसाची पारख करताना त्याची जात कोणती, त्याचा पक्ष कोणता, त्याचा विचार कोणता हा जो विचार करतो हा विचार यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा केला नव्हता. यशवंतराव चव्हाणांनी तर्कतीर्थांना आपलं गुरु मानलं होतं. वैचारिक आणि ज्ञानाच्या संदर्भामध्ये यशवंतराव चव्हाणांनी तर्कतीर्थांना आपलं गुरु मानलं आणि सांगितलं की गुरुजी तुम्ही सांभाळा. आणि त्या वर्षीपासून महाराष्ट्र राज्याचे वाङ्मय पुरस्कार सुरू झालेत. हे वाङ्मय पुरस्कार जसे मुंबईच्या लेखकांना, पुण्याच्या लेखकांना मिळत होते तसेच ते विदर्भाच्या लेखकांना सुद्धा मिळायला लागलेत. म्हणजे गंगाधर गाडगिळांच्या तलावातले चांदणे या कथासंग्रहाला पुरस्कार जेव्हा मिळाला त्याच वेळेला आमच्या विदर्भातल्या उद्धव शेळकेंच्या शिळण आणि आठ कथा या कथासंग्रहाला पुरस्कार मिळाला. यशवंतरावांनी सांगितलं की इथे प्रांतभेद पक्षभेद करू नका, सगळ्या प्रांतामध्ये लिहिणारे जे कलावंत आहेत त्या कलावंतांना एकत्र आणणं हा आपल्या या संबंध आधुनिक महाराष्ट्राचा एक विचार आहे. त्याच्या आधीचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. ते आधुनिक उदाहरण असं, 1956 साली जेव्हा यशवंतरावांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली त्यावेळेला त्यांनी 1956 पासून महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा जाहीर केल्यात. आणि या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा आज तागात आहेत. आत्ता तो सीझन आलेला आहे, नोव्हेंबरमध्ये सर्वत्र त्या स्पर्धा होतात आहेत. आणि या स्पर्धांच्या माध्यमातून विजय मेहता असतील, नंदकुमार रावते असतील, पुरुषोत्तम दारवेकर असतील, विजय मेहता असतील, डॉक्टर श्रीराम लागू असतील, ही संबंध जी मंडळी आहे, ही कलावंत मंडळी त्या स्पर्धांमधून पुढे आलीत. म्हणजे रंगभूमी साहित्य या अनुषंगाने विचार करत करत यशवंतरावांनी ह्या आपल्या महाराष्ट्राला एक वेगळा असा एक विचार दिला, वेगळा असा आकार दिला. आणि हा वेगळा आकार महाराष्ट्र हा संबंध भारतभूमीवर, संबंध भारतीय राज्यांमध्ये किंवा प्रांतांमध्ये एक असा वेगळा आणि उन्नत अशा स्वरूपात दिसावा हे एक स्वप्न यशवंतराव चव्हाणांचं होतं. आणि त्यांची ही गुणवत्ता, त्यांची ही काय म्हणता येईल की आंतरिक अशी एक समज लक्षात घेऊन 1962 साली यशवंतराव चव्हाणांना जवाहरलाल नेहरूंनी
दिल्लीला बोलावलं आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांना संरक्षण पद दिलं. कृष्ण मेनन्सारख्या मुरब्बीवरेंत्याला बाजूला सारून किंवा विजय पटनाईकरसारख्या बाजूला सारून त्यांनी त्यांना राजकीय क्षितिजावर एक वेगळंसं स्थान दिलं. आणि तिथून यशवंतरावचा जो यशवंतराव चव्हाणांचा जो एक प्रवास सुरू झाला, हा प्रवास आपण म्हणतो तेवढा आनंदाचा किंवा सुखाचा नव्हता. एक फार सुंदर लेख राम खांडेकरांनी लिहिला होता, कदाचित आपण वाचला असेल. राम खांडेकरांनी त्या लेखामध्ये उल्लेख केला होता, यशवंतराव चव्हाण सहज जवाहरलाल नेहरूंना भेटायला गेले आणि त्यांच्या दालनात गेले असताना नेहरूजींनी विचारलं, या या कसे काय आलात? काही नाही, तुमचे आशीर्वाद मागण्याकरता आलेलो आहे. त्यामुळे जवाहरलालजी असं म्हणालेत की माझे आशीर्वाद इतके स्वस्त नाहीत. हा जो संदर्भ आहे, म्हणजे यशवंतरावांचं दिल्लीमध्ये जाणं हे उत्तर प्रदेशातल्या मंडळींना, हे दक्षिणेतल्या मंडळींना पटणारं नव्हतं. पण तरी हा माणूस, हा आपला महापुरुष, हा 62 ते जवळजवळ 84 म्हणजे 22 वर्ष अतिशय निष्ठेनं नेमानं काम करत होता आणि त्याच्या कार्यकर्तृत्वाची धुरा, त्याच्या कार्यकर्तृत्वाचं क्षितिज हे परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री या संबंध खात्यामधून दिसत होतं, जाणवत होतं. एखादाच दुसरा असा पुरुष म्हणा का एखादीच दुसरीशी व्यक्ती अशी शतकातून होते. आणि ही व्यक्ती होताना ती व्यक्ती आपली आपल्या खुणा, आपला काय म्हणता येईल वंशज, आपला अनुयायी मागे ठेवून जाते, ही तेवढंच खरं आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. 1967 साली जेव्हा विधानसभेच्या निवडणुकांसाठी तिकीट देण्याकरता पहिली यादी तयार झाली आणि ती यादी इंदिरा गांधींकडे गेली. 1966 साली इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या आणि इंदिरा गांधींकडे ती यादी गेल्यानंतर इंदिरा गांधींनी सांगितलं यशवंतरावांना की चव्हाण साहेब, आप देखिए कौनसे नाम आहे और कौनसे नाम नाही आहे हे त्यांनी पाहिलं. आणि त्यांनी यादी पाठवणाऱ्यांना सांगितलं, यामध्ये मला शरदचं नाव दिसत नाही, शरदचं नाव समाविष्ट करून ही यादी पुन्हा पाठवा. शरद म्हणजे शरदराव पवार, शरदचंद्र पवार, आपलं सगळ्यांचं आदरणीय व्यक्तिमत्व आहे. आणि यशवंतरावांनी ती यादी पुन्हा परत पाठवली आणि जेव्हा शरदराव पवारांचं नाव त्याच्यामध्ये आलं तेव्हा ती यादी फायनल केली. हा जो एक दूरदृष्टी ही होती, म्हणजे महाराष्ट्राचं माझ्यानंतरचं राजकारण कोण सांभाळू शकेल, तर महाराष्ट्राचं माझ्यानंतरचं राजकारण सांभाळू शकणारी व्यक्ती ही एकमेव आहे आणि ती इतिहासानं खर केलेलं आहे. यशवंतराव चव्हाणांनी जे आदर्श आम्हाला दिलेत ते आदर्श आज आम्ही आमच्या साहित्यातून, आमच्या एकूणच लेखनातून, आमच्या साहित्य व्यवहारातून, आमच्या साहित्य विश्वातून खरंच स्वीकारल्या का, खरंच मानल्या आहेत का, हा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण हताश होतो, आपण निराश होतो. यशवंतराव चव्हाण हे चांगले वाचक होते. ते जेव्हा इंग्लंडमध्ये जायचे तेव्हा लंडनच्या, नाव आठवत नाही, पण तिथल्या एका मोठ्या बुकस्टॉलमधून ते सतत इंग्रजी पुस्तकं विकत घ्यायचेत आणि त्या पुस्तकांचा गठ्ठा घेऊन ते यायचेत. 1983 साली वेणुताई गेल्यानंतर यशवंतराव खचलेत आणि त्यानंतर एक 1.5 वर्षामध्ये यशवंतराव आपल्यातून निघून गेलेत. पण यशवंतरावांनी जे धन दिलं आपल्याला, वैचारिक धन दिलं, त्यांचे जे 4 पुस्तकं आहेत, कृष्णाकाठ आहे, युगांतर आहे, ही जी 4 पुस्तकं, त्या आणखी 2 पुस्तकांचे नावं सांगता येतील, पण ही जी 4 पुस्तकं आहे या 4 पुस्तकातून त्यांनी आपला विचार दिला. आणि त्यांनी ज्या मुलाखती दिल्या, एक यशवंतराव चव्हाणांच्या मुलाखतीचं मोठं पुस्तकच आहे, या मुलाखतीमधून यशवंतराव आपल्याला उलगडत जातात. यशवंतरावांच्या अवतीभोवती असणारा राजकीय पेच, यशवंतरावांच्या अवतीभोवती असणारी त्यांचा दुस्वास करणारी मंडळी, यशवंतरावांचा मान राखणारी, यशवंतरावांना चाहणारी मंडळी आणि यशवंतरावांपासून दूरस्थ राहून यशवंतरावांचं आसनकडे कसं डळमळीत होईल याच्यासाठी कुटील कारस्थान करणारी मंडळी, अशा संबंध याच्यामध्ये यशवंतराव एखाद्या महामेरूप्रमाणे उभे होते. आम्ही जेव्हा आज, मला यशवंतराव चव्हाण साहित्य काय म्हणता येईल की योजनेमध्ये, त्यांच्या त्या योजनेच्या नावानं मला पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा, त्यामुळं या योजनेत मला पुरस्कार मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. आणि याच्यामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या नंतर आज आपण जी आपली वाटचाल सुरू केलेली आहे, त्या वाटचालीतून आपण आज कुठल्या प्रकारे पुढे आलेलो आहे, काय केलेलं आहे, त्याचं एक
काही प्रमाणामध्ये प्रत्यंतर आपल्याला ललिताताईंनी आपल्या भाषणातून दिलेलं आहे. आज आपला समाज सर्वत्र संभ्रमित झालेला आहे. मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर एक सर्वत्र सुखद अशी एक चर्चा सुरू झाली. त्याचं म्हणाले की मागच्या 2-4 वर्षांपासून जे सिनियर किंवा वृद्ध किंवा जे कुठे जाऊ शकत नव्हते असे अध्यक्ष झाले होते, आणि त्यामुळं ते अध्यक्ष जवळजवळ कुठेच जात नव्हते. आणि त्यावेळेला असं म्हणालेत ललिताताईंनीसुद्धा ते सांगितलं की आता रवींद्र शोभणेच्या निमित्तानं चालता फिरता अध्यक्ष महाराष्ट्राला मिळाला. कौतिकराव ठाले पाटील गमतीनं असं म्हणाले, अरे तू चालता फिरताच नाही, तू धावता अध्यक्ष आहे. धावतोय मी. जे 25 जूनला अध्यक्षपदाची ही काय म्हणता येईल घोषणा झाली, आणि सतत मी इकडे तिकडे फिरतो आहे. फिरतो याच्याकरता आहे की प्रत्येक प्रांतातला माणूस कसा आहे, त्याच्या अवतीभोवतीचा भवताल कसा आहे, त्याची परिस्थिती कशी आहे, त्याची बोली कशी आहे, त्याच्यावर झालेले संस्कार कसे आहेत, आणि तो या संबंध परिस्थितीत या संबंध व्यवस्थेत कशा पद्धतीनं उभा राहतो आहे हे मला समजून घ्यायचं आहे. आणि हा जो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असतो हा किमान त्यावर्षी पुरता का होईना, हा 12.5-13 कोटी म्हणाल या 13 कोटी जनतेचा प्रतिनिधी असतो. आता काही लोक म्हणतात की हा 3 दिवसाचा गणपती असतो, पण हे काही खरं नाही आहे. ज्याला काम करायचं आहे तो निश्चितपणे काम करतो. आणि माझ्यासमोर जेव्हा हे मानाचं पद चालून आलं त्यावेळेला पहिला प्रश्न हा माझ्यासमोर आला की महाराष्ट्रातली शिक्षणाची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कशी आहे. आज धडाधड मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडतात आहेत, आणि मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडणं हे यशवंतरावांनी जे स्वप्न आपल्या उराशी बाळगलं होतं त्याच्या विरोधात जाऊन आपण काम करण्यासारखं आहे. यशवंतरावांच्या स्वप्नांना सुरुंग लावण्यासारखं काम आहे. 16,500 शाळा महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांच्या बंद पडलेल्या आहे, आणि याकरता जबाबदार कोण आहे मी सांगायची गरज नाही आहे. शासनाची जबाबदारी आहे, आपलीसुद्धा जबाबदारी आहे. आपण आपलं मूल मोठं झालं जमतेम 2 वर्षाचं होत नाही, आपण त्याला KG1 टाकतो किंवा प्ले स्कूलमध्ये टाकतो. KG1 लाँग फॉर्म काय त्या पोरालाही माहीत नाही, त्या पोराच्या मायबापालाही माहिती नसतो. आपलं मूल तिकडेच जायला पाहिजे, आणि यामुळं आपली जे मराठी भाषक जो आहे माणूस किंवा मराठी भाषा बोलणारा जो आहे याला स्वतःच्या भाषेविषयीचा प्रचंड न्यूनगंड आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकापासून 13व्या शतकापासूनची जी साहित्य परंपरा आहे, एक असा वाद म्हटलं तरी चालेल, पण असं म्हणता येईल की ही भूमी ही आद्यकवी मुकुंदराजाची भूमी आहे. मुकुंदराजाचा पहिला जो ग्रंथ आहे विवेक सिंधू हा शके 1110 साली लिहिला गेलेला आहे. तेव्हापासूनचा किंवा त्याच्या आधीपासून सातवाहन कालखंडापासूनचा जर आपण विचार केला तर जवळजवळ गेले 2000 वर्ष आपण प्राकृत मराठीमध्ये बोलतो आहे, लिहितो आहोत. आणि आजचं याच प्रगत याच फुलेशाह आंबेडकर यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्शांनी यांच्या विचारांनी भारावलेला म्हणू उभा राहिलेला म्हणू हा जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र आज आडवा झालेला आहे. हे दुःख वाईट आहे. म्हणजे मी असं म्हणतो नेहमी की मराठी माध्यमांच्या शाळाच का बंद पडतात, इंग्रजी माध्यमांची शाळा का बंद पडू नये. इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आपला ओढा अधिक आहे, त्यामागची कारणे वेगळी आहेत. बहुतेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे संस्थाचालक कोण आहेत मी सांगायची गरज नाही, आणि त्यामुळं इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद पडतात आहे. इंग्रजी माफ करा मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडतात आहे आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा फुफावतात आहे. आपण फक्त 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा मराठी भाषा पंधरवडा शासकीय स्तरावरून साजरा करत असतो. 27 फेब्रुवारीला तर इतके कार्यक्रम असतात कारण की आपण विवा शिरवाडकरांचा जन्मदिवस मराठी भाषेदिन म्हणून साजरा करत असतो. म्हणजे मलाच 2-3 निमंत्रण असतात, कुठं जाऊ सांगता येत नाही. अशा याच्यामध्ये केवळ हे उत्सव साजरे करून आणि उत्सव स्वरूप देऊन काही होणार नाही. तर मुळात मराठी भाषा टिकावी, मराठी भाषा बोलली जावी, मराठी भाषा वाचली जावी, मराठी पुस्तकं वाचली जावीत, आणि मराठीविषयी सर्वसामान्यांच्या मनात प्रेम निर्माण व्हावं. हे प्रेम निर्माण होण्याकरता आज जशी
आपली जबाबदारी आहे तशीच आपल्यापेक्षा 10 पटती शासनाची जबाबदारी आहे. आणि शासकीय स्तरावरून प्रशासकीय स्तरावरून हे काम अत्यंत वाईट पद्धतीने होत आहे. आणि हे काम इतक्या वाईट पद्धतीने होत असताना माझ्यासारखा एखादा मराठीमध्ये लिहिणारा, मराठीवर मुळातून प्रेम करणारा, मराठी माध्यमातून शिकणारा आणि मराठी माध्यमातून शिकवणारा असा एखादा जर तुमच्यातला एक प्रतिनिधी म्हणून जर मी जेव्हा उभा राहतो तेव्हा हे सगळं चित्र पाहिल्यानंतर खूप वाईट अशी एक आपल्याला आपल्या मनात एक भावना दाटून येते. हा जो एक जो संबंध जो एक राजकीय आणि सामाजिक स्तरावरचा जो एक अधपतनाचा जो एक हा जो स्तर आहे जो सतत अधपतन जे होत आहे या अधपतनाचे खरे जबाबदार कोण हाही एक पुन्हा आणखी शोध घेण्याचा. आपण फक्त शोध घ्यायचा असंच म्हणतो, शोध घ्यायची गरज नाही आहे. धडाधड उभे दिसतात आहेत, बोलता येत नाही. आणि बोलता न येणं हे आजच्या काळाचं एक अधिक फार भीषण असे एक सत्य आहे. ललिताताई म्हणाल्यात की आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपण बोललो पाहिजे, व्यक्त होता आलं पाहिजे. आणि आपण जर व्यक्त होणार नसू, आपण वेळे होऊ. मुरुगन नावाचा एक लेखक, दक्षिणी लेखक, केरळी लेखक, तो जाहीर करतो की मी आता मेलेला आहे. त्याचं मेलेलं आहे जाहीर होणं हे आजच्या काळाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. लेखकाचा मृत्यू किंवा एखाद्या समाजचिंतकाचा मृत्यू, एखादा समाजसुधारकाचा मृत्यू, एखादा सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू हा आपल्या प्रगत समाजाच्या एकूणच सौहार्दाच्या आणि ज्याला आपण काय म्हणू की चांगल्या प्रकृतीसाठी घातक आहे. आणि याकरता लेखकाला बोलू द्या, कलावंताला बोलू द्या. परवा एका कार्यक्रमामध्ये आमच्या काही मित्राने किस्सा सांगितला. एका जणाने दंगल घडून आणली, तो पकडला गेला आणि पोलिसांसमोर उभं केलं. दंगल कोणी घडून आणली? याने घडून आणली. त्याला दोन फटके मारा, त्याला दोन फटके मारले. मग दंगल घडवण्याच्या मागे कोण होता? तर दंगल घडवण्याच्या मागे तो त्याचा मुखिया होता. त्याला चार फटके मारा. त्याच्या पलीकडे एक व्यक्ती उभी होती. पोलिसांनी विचारलं ही व्यक्ती कोण आहे? ही लेखक आहे म्हणे. त्याला 100 फटके मारा. का? लेखक असताना दंगल का घडून आले? लेखक असताना दंगल घडून येऊ नये. लेखक असताना समाजामध्ये जे खोटं आहे, जे असत्य आहे, जे खल आहे हे फोफावू नये ही जबाबदारी लेखकाची आहे. पण लेखक ही जबाबदारी आपल्या परीनं पूर्णतः काळजाचं पाणी करून आपल्या जीवाची वाद पेटून म्हणा म्हणायचं तर तो पूर्ण करीत असतो. पण या लेखकाचा विचार, या लेखकाचा हा शब्द हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत असतानाच तो राजकारण्यांपर्यंत पोहोचणं तेवढंच गरजेचं असतं. राजकारणी काही वाचत नाही हो. मी अखिल भारतीय मराठी साहित्य समाजाचा अध्यक्ष झालो. माझ्या नागपूरमध्ये एक खासदार आहे आणि 4 आमदार आहेत. एकाचाही फोन आला नाही. कोण अध्यक्ष, काय कसं असतं, काय असतं, भले ते हा व्यासपीठावर तिथे येतील, ते अमोल निर्माण म्हणतील रवींद्र शोभणे महान लेखक आहेत. अरे काय बोडघ महान लेखक आहे, काय वाचलं तू? हा जो एक जो विरोधाभास आहे आपल्या कृती उक्तीतला, हा विरोधाभास संपूर्ण महत्त्वाचा आहे. राजकीय व्यक्तिमत्वांची जेव्हा आपण उदाहरणं पाहतो तेव्हा एखादे यशवंतराव चव्हाण, एखादे शरदचंद्र पवार, एखादे सुशीलकुमार शिंदे, एखादे विलासराव देशमुख किंवा एखादे प्राध्यापक रामकृष्ण मोरे किंवा निरमताई गोरे ही अशी जर मंडळी सोडली तर बाकीची मंडळी त्यांना साहित्य हा शब्द तरी लिहिता येतो का? साहित्याचा ही ऱ्हस्व आहे की दीर्घ आहे इथपर्यंत सुद्धा कठीण आहे. या ऱ्हस्वदीर्घचे सोडा, आपण ऱ्हस्वदीर्घात अडकून पडू नये. ऱ्हस्वदीर्घात आणि भाषेच्या काय म्हणतात शुद्ध अशुद्धतेत अडकून पडलो आपल्याला व्यक्तच होता येणार नाही. व्यक्त आपल्या पद्धतीने आपल्या भाषेत आपल्या मायच्या बोलीतून व्यक्त होऊन अत्यंत महत्त्वाचं. आणि महाराष्ट्रामध्ये अशा अनेक बोली आहेत, म्हणजे
अमळनेरपासून तर नागपूरपर्यंत किमान 100 ते 150 बोली असतील. या बोली आता काही प्रमाणात संपत आलेल्या आहेत. या बोली आता त्यांचा ऱ्हास पावता त्या रसातळाला जातात आहेत. त्यामागची 2-3 कारणं आहेत. पहिलं असं की खेड्यातला मुलगा जेव्हा शहरात येतो तेव्हा त्याला त्याच्या बोलीत बोलताना जरा लाज वाटते. एक साधा किस्सा सांगतो. मी नुकताच नागपूरला आलो होतो खरसोलीतून. बी ए झालो होतो आणि इकडे मला शिकायचं होतं. नाटकाचा मला वेळ होतं बऱ्यापैकी. हां बरा दिसायचो तेव्हा. त्यामुळे नाटकात वगैरे काम करायचो आणि एका नाटकाची तालीम झाली आणि ते नाटक रंगभूमीवर आलं. काय झालं की त्यातला एक नट हा ऐनवेळ आजारी पडला आणि तो जो दिग्दर्शक होता माझा मित्र होता तो म्हणाला की अरे म्हणे हे काय दोनच वाक्य बोलायचे आहेत तू जरा उभा राहा म्हणे. म्हटलं ठीक आहे राहा तू उभा. तो त्या राजाचा हुजरे असतो आणि तो राजा असा पुढं चाललेला असतो. त्याच्या आता धनुष्य आहे आणि बाण आहे आणि हा हुजऱ्यात सलाम करत चाललेला आहे आणि मग तो राजा आपल्या धनुष्यावर बाण ठेवतो. मला एवढंच वाक्य उच्चारायचं होतं. मी ते उच्चारलं कसं ते सांगतो. महाराज आपण धनुष्यावर बाण उलटा लावला आहे सरका लावा. स्क्रिप्टमध्ये होतं सरळ लावा. नाटकात सरळ लावा. नागपूरचे लोक हसायला लागले हो हा कुठून सरका आला म्हणे. मग मी म्हटलं महाराज सरका म्हणजे सरळ होतो. तर असं बोलणाऱ्या खेड्यातल्या मुलांना स्वाभाविकपणे न्यूनगंड हा येणार येतो तो. पण हा न्यूनगंड त्यांच्या मनातून काढून टाकण्याची जबाबदारी मराठीच्या प्राध्यापकांवर मराठीच्या मास्तरांवर आहे. आणि मराठीचे प्राध्यापक आणि मराठीचे मास्तर माफ करा आज बोलू नये त्यांच्याविषयी. मी स्वतः प्राध्यापक होतो. हमारा जमानावर अलग था हा असं आपण म्हणतो. पण आधीच्या काळातली खरंच मंडळी ही साहित्यावर नितांत प्रेम करणारी मंडळी होती. वाहून स्वतःला वाहून घेणारी श्रद्धेनं आणि निष्ठेनं काम करणारी मंडळी होती. आज ह्याच्यामध्ये किमान काही फरक पडलेला आहे हे आपल्या एकूणच समाजाचं चित्र पाहता पुन्हा इकडेच येतो. ज्या यशवंतरावांनी ह्या सगळ्या आदर्शांची पायाभरणी या महाराष्ट्रात केली त्या आदर्शांना आज आपण कुठल्या पद्धतीनं कुठल्या प्रकारे जपतो हे पाहणं आणि त्यांना त्या पद्धतीने जपणं त्या पद्धतीनं त्या आदर्शांची जपणूक करणं आणि हा महाराष्ट्र अधिक उन्नत करणं ही जबाबदारी आपली आहे आणि त्या जबाबदारी घेणाऱ्यांपैकीचा मी एक घटक आहे. मी कुठलीही भाषा शुद्ध अशुद्ध मानत नाही. कुठलीही भाषा शुद्ध अशुद्ध नाही आहे. जेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेंनी लेखन केलं त्यावेळेला त्यांचे समकालीन विष्णुशास्त्री चिपळूणकर साहेब म्हणाले की हे तेल्या तांबुळ्यांची बोली काय बोलता तुम्ही आमच्यासारखं लिहून दाखवा. आज विष्णुशास्त्री चिपळूणकर कोणाच्याही लक्षात नाही आठवतच नाहीत ते. पण महात्मा ज्योतिराव फुले आज आपल्याला पदोपदी आठवतात कारण की महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या त्या ओबडधोबड शब्दांमधून आपल्या ओबडधोबड बोलींमधून तत्कालीन समाजाचं दुःख तत्कालीन समाजाचा विचार तत्कालीन समाजातील कृषिनिष्ठांची मजुरांची काय म्हणता येईल दुःख त्या वर्गाला त्याचं शोषण करणाऱ्यांची लबाडी आणि त्यासोबतच इथल्या एकूणच दंतकथांच्या पुराणकथांच्या अनुषंगानं मांडलेला जो विचार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हाच विचार घेऊन आज आपण पुढे जात आहोत. आज मराठी साहित्य जे उभं आहे हे मराठी साहित्य कृष्णशास्त्री किंवा विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या किंवा शिवपरांजपेंच्या आदर्शांवर किंवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उभं नाही आहे. तर हे साहित्य आज महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सावित्रीबाई फुलेंच्या बाबासाहेबांच्या शाहू महाराजांच्या यशवंतराव चव्हाणांच्या पाऊल खुणांवर उभं आहे आणि आज आपला जो मराठी साहित्याचा जो एक संबंध जो डोलारा आहे हा डोलारा या पद्धतीने उभा आहे. फक्त यातल्या काही ज्या न्यूनत्वाच्या गोष्टी आहेत त्या न्यूनत्वाच्या गोष्टी जर आपण बाजूला सारल्यात तर आपला महाराष्ट्र हा वाङ्मयीनदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या अधिक प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की या महाराष्ट्रामध्ये एक जादू आहे खेचला जातो. संबंध भारताला आकृष्ट करणारी चित्रपटसृष्टी ही या महाराष्ट्रामध्ये आहे. बंगाली असेल पंजाबी असेल उत्तर प्रदेशी असेल इकडे
दक्षिणी असेल, सगळी माणसं मुंबईमध्ये आलेली आहेत. आणि ही सगळी माणसं आल्यानंतर एक संबंधाचे चित्रपटसृष्टी उभी राहिली. आणि चित्रपटसृष्टीचा जनक कोण होता? दादासाहेब फाळकेसारखा एक मराठी माणूस होता. हा विचार जो आहे महात्मा ज्योतिराव फुलेंचा केवळ महाराष्ट्रापुरता सीमित नाही आहे. ज्योतिराव फुलेंचा पुतळा दिल्लीमध्ये महाराष्ट्र भवनमध्ये उभा आहे. ज्योतिराव फुलेंच्या विचारांना मानणारी मंडळी अखिल भारतामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा प्रश्नच नाही की बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिला तो विचार संबंध महाराष्ट्रांनीच काय, तो विचार अख्ख्या जगाने स्वीकारला आहे. त्यानंतर हाच विचार महात्मा गांधींनी सुद्धा जो दिला तो विचार सुद्धा आज संबंध जगाने स्वीकारला आहे. हे संबंध असं जे एक वैचारिक जे धन आहे, हे वैचारिक धन घेऊन आपण पुढं जात आहोत. हे पुढं जाणं अवरोधू नये, ते थांबू नये. या विचाराला, या प्रवासाला एक ऊर्ध्वगती प्राप्त व्हावी ह्याकरता अंबेजोगाईची जी मंडळी ही ज्या पद्धतीनं गेली 4 दशकं जी काम करते आहे, हे काम करताना पाहून मला खरंच माझा ऊर अभिमानानं भरून आलेला आहे. मला असं वाटलं ललिताताई की मला एखादा पुरस्कार मिळेल का, पण तो केवळ विद आपल्या मराठवाड्यापुरताच मर्यादित आहे हे मला कळलं. असो, हा गमतीचा भाग आहे. पण पुरस्कार छोटा असो मोठा असो, पण यशवंतरावांच्या नावाने मिळणारा पुरस्कार हा खरंच मोठा पुरस्कार असतो. आणि त्यामुळं लेखकाला बळ मिळतं. आणि मी तुम्हाला नक्कीच सांगतो ललिताताई, मास्टरपीस तुमच्या हातून तयार होईल. या सगळ्यांद मंडळींना मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि भगवानदादा शिंदे असं म्हणाले की पहिल्यांदाच म्हणे मी म्हणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षाला देखणं पाहतोय म्हणे. हे देखणे पण माझं असंच तुमच्या आशीर्वादानं कायम राहो अशी मागणी मागतो. आणि पुन्हा पुन्हा या भूमीशी माझी नाळ जुळत राहो, माझं एक नातं एक अभंग राहो अशी पुनःशी मागणी मागतो. आणि या ठिकाणी आपण मला पाचारण केलं याबद्दल तुमचे आभार मानतो. माझं भाष्य आपण शांत चित्ताने करून घेतलं त्याबद्दल पुनश्च आभार मानतो. थांबतो, धन्यवाद.